ससून रुग्णालयातील ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट येते. डॉक्टर अजय तावरेंचे 5 जिल्ह्यामध्ये दलाल असल्याची शक्यता आहे. डॉक्टर तावरे यांचे पश्चिम महाराष्ट्रात दलाल असल्याची माहिती समोर येते. ससून रुग्णालयामध्ये चांगली आणि लवकर उपचार मिळावेत यासाठी हे दलाल तावरेंशी संपर्क करत होते. पुणे पोलिसांकडे विविध जिल्ह्यातून अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. ससून रुग्णालयातून ही महत्त्वाची बातमी आणि निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया निलेशकडे. निलेश, अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अजय तावरेचे 5 जिल्ह्यामध्ये दलाल होते असं कळतंय, काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, खरं तर अजय तावरे आहेत हे गेल्या अनेक वर्षांपासून ससून रुग्णालयामध्ये अधिकारी म्हणून काम करत आहेत आणि त्यांच्या नेटवर्कमध्ये 5 जिल्ह्यांमध्ये जे काही अधिकारी आहेत आणि खाजगी डॉक्टर आहेत ते त्यांच्या संपर्कात होते. ज्यावेळेस एखादा रुग्ण ससून रुग्णालयामध्ये दाखल होतो त्यावेळेस त्याला उपचार तातडीचा मिळावा किंवा चांगल्या सुविधा मिळावा यासाठी ते दलाली करत होते आणि त्यांना ते पैसे पुरवत असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये थोडंसं आढळून आलेलं आहे. खरं तर अजय डॉक्टर तावरे आहेत ते रुग्णांना अत्यंत चांगल्या प्रकारचे सर्व्हिस पुरवण्यासाठी किंवा सुविधा उपलब्ध करण्यासाठी वशिला लावण्यासाठी फेमस होते आणि जे काही त्यांचे दलाल होते ते त्यांच्या मार्फत पेशंटला तिथं पोहोचवत होते असं एक पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे. खरं तर अजय तावरेंचे नेटवर्क हे पुणे पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांमध्ये होतं आणि प्रत्येक जिल्ह्यांमधले प्रत्येक तालुक्यांमधले डॉक्टर त्यांच्या संपर्कात होते. ते असं एक पूर्णपणे रॅकेट होतं जेणेकरून रुग्णांना अजय तावरेचे अशा प्रकारे हे सगळे व्यवहार आता पुढे गैरव्यवहार सगळे पुढे येऊ लागले आहेत. मात्र सरकारी रुग्णालयांची कशी नेमकी अवस्था असते हे सुद्धा यामुळे कळतंय. निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.